हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल टेक्निकल स्टडी। तो चला आता सुरू करूया या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ आहे की आयटीआयची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे डीबीटी या वेबसाईटवर, जी की आयटीआयची महाराष्ट्राची आयटीआयच्या रजिस्ट्रेशन किंवा त्या ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी जी साईट आहे किंवा जी लॉग इन करण्यासाठी जी साईट आहे गव्हर्नमेंटची डीबीटी, त्यावर आयटीआयची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे। तर फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे, तर तुम्ही ती कशी पाहाल किंवा तुम्ही ती कशी पाहू शकता हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। चला तर सुरू करूया। फर्स्ट ऑफ ऑल यू तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गुगल या वेबसाईटवर जायचं आहे। गुगलमध्ये लॉग इन फर्स्ट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। क्लिअर झालेली आहे म्हणजे डिस्प्ले झालेली आहे। तर तुम्ही सिम्पली कॅन्डिडेट लॉग इन टाका किंवा इथे पासवर्ड टाका आणि जो खाली दिलेला कॅपचा आहे तो भरा। मी कॅपचा भरतो इथं। जसं तुम्ही डिटेल टाकाल, जसं की कॅन्डिडेट लॉग इन आणि पासवर्ड त्याचा आणि हा खाली दिलेला आहे कॅपचा दिलेला आहे त्या कॅपच्यानुसार, तर जस्ट तुम्ही लॉग इन करा। जसं तुम्ही लॉग इन कराल तर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला हे एक पेज ओपन झालेली असेल ज्यामध्ये ॲडमिशन स्टेज दिलेला आहे। त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मिरिट लिस्ट, जे चार्जली लागली होती। त्याच्यानंतर खाली ग्रॅव्हियन्स रिड्रेसल, त्याच्या खाली फायनल मेरिट लिस्ट जी 9 जुलै 2019 डिस्प्ले झालेली आहे। त्याच्यानंतर आता फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट जी 10 तारीख दाखवली होती ती मित्रांनो आज डिस्प्ले झालेली आहे आयटीआयच्या ह्या डीबीटी लॉग इन साईटवर। तर तुम्ही ते कसं पाहाल किंवा ते कसं कराल, तुम्ही जे कॅन्डिडेट लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचा नंबर लागला कोणत्या कॉलेजला लागला हे या लिस्टमधून समजून जाईल। आणि ज्या मित्रांनो ज्यांना अलॉटमेंट नाही लागली त्यांनी ऑप्शन फॉर्म परत भरू शकता, परत कॉलेज प्रेफर करू शकता की ह्या कॉलेजला इतका नंबर त्या कॉलेजला इतका नंबर, किंवा कॉलेज चेंज करू शकता ॲज द प्रेफरन्सेस कोणत्या कॉलेजला एक नंबर द्यायचा कोणत्या कॉलेजला 2 नंबर हे तुम्ही प्रेफरन्सनुसार हे नंबर देऊ शकता। तर मित्रांनो आता फर्स्ट अलॉटमेंटमध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्हाला नंतर काय करायचं नेमकं, तर फर्स्ट अलॉटमेंटमध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्या आयटीआय सेंटरला जावं लागेल। आयटीआय सेंटरला तिथं चेकिंग करावं लागेल की यार आपला इथं नंबर लागला का नाही, तर ते नंबर चेक करा आणि तिथं जर चौकशी केल्याच्या नंतर तुमचं तिथं ॲडमिशन कन्फर्म करण्याची तारीख आहे 11 जुलै ते 15 जुलै, 11 जुलै 2019 9 वाजल्यापासून ते 15 जुलै 2019 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता। आता हे इथं एक तुम्हाला लॉग इन करून दाखवलेलं आहे, यामध्ये 3 जे कॉलम दिसतात त्याच्यावर क्लिक करून इथं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचा अलॉटमेंट लागलेला आहे किंवा नाही, तुमचा राऊंडमध्ये नंबर लागला आहे की नाही। आता मी तुम्हाला दाखवतो जस्ट इथे चेक करून, आता ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज क्लिक केल्यानंतर इथं अलॉटमेंट लेटर ऑप्शन दिलेलं आहे, अलॉटमेंट लेटरवर क्लिक करून जस्ट तुम्ही चेक करू शकता। इथं अलॉटमेंट लेटर दाखवत आहे यू हॅव नॉट बीन अलॉटेड सिटी इन दिस राऊंड, म्हणजे की ह्या कॅप राऊंडमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही आहे असं हे या साईटमध्ये सांगत आहेत। तर मित्रांनो तर तुम्ही हा नंबर नाही लागला यामुळे हराश होऊ नका, सेकंड राऊंडला तुम्ही किंवा सेकंड अलॉटमेंटला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता, नंतर डबल वापस तुम्ही तेच किंवा दुसरे कॉलेज टाकू शकता, अदर माहिती फिलअप करू शकता आणि कदाचित नक्कीच तुमचा नंबर सेकंड राऊंडला
किंवा सेकंड अलॉटमेंटला लागेल, जी की सेकंड अलॉटमेंट 12 जुलैला होणार आहे. त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल. त्यामुळे मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला याचा बेनिफिट झाला किंवा नाही झाला. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ बनण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.